आणि काहीही झालं तरी मीराला मी परत इथे थारा देणार नाही हे निश्चित. अगं कुठून कुठे पोहोचतेस तू? फोन साकेतचा होता की नाही याची तरी खात्री करून घे. चुकीची गोष्ट गृहित धरून पुढचे तर्क बांधून निर्णय घेऊन मोकळी झालीस. फोन दादूचा होता. मीराला हिरा मॅडमकडे किंवा चौधरींकडे पाठवा म्हणून तो जीव खातोय माझा. त्याचा काय संबंध आहे डॅडी? माझ्या घरात कुणी राहायचं आणि कुणी नाही राहायचं हे ठरवणारा तो कोण आहे? तो बाप आहे तिचा. दत्तक बाप, कायद्यानी बाप आहे. असेल ना. मी सांगितलं होतं की नाही त्याला तिला तुझ्या घरी घेऊन जा म्हणून, तेव्हा नाही ना नेलं. बघा आता नाही अक्कल चिकवायची मला. तुम्हाला होत नसेल ना तर माझ्याशी बोलायला सांगा. बरोबर बंदोबस्त करते त्याचा. त्यापेक्षा मी काय म्हणतो, मीराला आण ना इकडे तुझ्याकडे. तिचा काय त्रास आहे आपल्याला? घरातली सगळी कामं करेल ती. तिच्याशी थोडी जरी माणुसकीने वागलीस ना तरी ठीक आहे, सगळे प्रॉब्लेम सुटतील. सानूच्या संसाराबद्दल काहीच वाटत नाहीये तुम्हाला? त्यांनी आपली फसवणूक केली आहे तरी त्याची पर्वा नाहीये. त्या मीराला नुसतं बघितलं ना तरी माझी तळपायची आग मस्तकात जाते डॅडी. ती आहे ना आता सुखात, तुम्हीच व्यवस्था केलीत ना तिची. मग आता कोणाला तक्रार करायला जागाच नाहीये. त्या दादूच्या दबावाखाली येऊन सानूच्या संसारातला सुटत चाललेला गुंता तुम्ही पुन्हा निर्माण करू नका डॅडी, प्लीज. काल रात्रीपासून जी गुरगुर लागली ती खरी आहे म्हणायची. सेल्स स्विच ऑफ आहे पण मन्नताने मी म्हणालो होतो आज सकाळी भेटायला येतो पुढून. कोणीच कसं नाही आहे. लँडलाईन अस्तित्वातच नाही आहे. त्या माणसानं ओळखायला चुकलो की काय? काहीतरी गडबड आहे. देशमुखांना तरी माहिती आहे का ही माणसं कुठे आहेत ते? कसं शक्य आहे? मीरा मीरा तुमच्याकडे कशी? का तुम्हीच किशोर आणि मंदाकिनी कडून? नाही हो मॅडम. ओ नीळकंठेश्वराला ठाऊक आहे मॅडम मी तुमच्यासाठी किती प्रार्थना करतो ते. आणि त्याच प्रार्थनेचं फळ म्हणून की काय मला मीरा रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली मध्यरात्री. पण ती ती का पण आली तिथून? नाही मॅडम मी अजून बोललो नाही तिच्याशी. माझा चेहरा पण मी झाकूनच फिरतो, ओळखते ना ती मला. आणि तुमचं मार्गदर्शन घेतल्याशिवाय पुढे काय करायचं हे मी कसं ठरवणार? काय करायचं मॅडम पुढे? तुमच्या घरी वेड लागलाय तुम्हाला? नाही काय मॅडम ही केस जरा गुंतागुंतीची आहे म्हणून. हा गुंताच कायमचा सोडवायचा आहे मला.
आता तुम्हाला सापडली ना ती अनायसे, मग तुम्हीच ठरवा काय करायचं ते। पण आमच्या आयुष्यात नकोय आता ती, अशी काहीतरी व्यवस्था करा की परत तिचं तोंड बघायची वेळ सानिकावर येता कमा नये। हवं तर हवे तितके पैसे घ्या। कामासाठी काढले होते बँकेतून, पण आता या कामाखेरीज दुसरं कुठलंच महत्त्वाचं काम नाहीये। कर्नल साहब, समोरच्याचा अपमान मी जरूर करतो, पण पैशाचा मान मात्र मी नेहमी ठेवतो। जय कुबेरा, जय देवा, बहुत अच्छा लगा। मुदत संपल्याची जाणीव ठेवून तुम्ही पैसे दुप्पट केलेत, बहुत अच्छा लगा। आता मी सुद्धा जाणीव ठेवून मुदत तुम्हाला जरा वाढवून देतो, आणखी 24 तासांची। 24 तासांच्या आज जर तुम्ही मीराला इरावती मॅडम कडेच पोचवली नाही तर मात्र मी तुमच्या वाईसाहेबांना, यू गॉट इट नो, इराच्या खांद्यावर मीराचे ओझे सांगून टाकणार। काय ना करणार साहेब, बहुत बरस हो गए, तुमचे गुप्पित मी माझ्या पोटात पाळगलंय हो। आता वेळ झाली आहे डिलिव्हरीची, म्हणजे सांगायची। सांगू, माझ्यावरती कोणता प्रसंग ओढवलाय याची तुला कल्पना नाही। जास्त ताडून धरू नकोस, जा तू। अरे वा कर्नल साहेब, हे बरं आहे तुमचं, म्हणजे दादूची तुम्हाला गरज होती तेव्हा दादू तुम्हाला गोड वाटत होता, आणि आता गरज संपल्यावर तिखट वाटायला लागला, आता जा। ना 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 कर्नल साहेब, एक बार बोला सो बोला। 24 तासांच्या आत मीराला इराबाई कडेच पोचवायचे। नाही पण मला एक कळत नाही, यात एवढी अडचण काय हो? तुम्हाला जमत नसेल तर मला सांगा ना, मी जातो आणायला। त्या पत्त्याचा लवकर 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 पत्ता द्या। अरे ते मीरा सकट कुठेतरी गायब झाले, मीरा सुखरूप आहे की नाही याच्या काळजीने माझा जीव अर्धा झालाय। गायब झाले की गायब केले तुम्ही? वा कर्नल साहेब, मोठा गेम खेळता तुम्ही माझ्या बरोबर। मीराला जर काय झालं ना तर गाठ माझ्याशी आहे। एक चीज ध्यान में रखना कर्नल साहब, अब ताश के सारे पत्ते मेरे हाथ में है। कायद्याचा पत्ता आणि रहस्याचा पत्ता, मी कोणत्याही वेळेला कोणताही पत्ता साकन तुमच्यावरती मारू शकतो। तेव्हा मीराला जिथं कुठे तुम्ही दडून ठेवलं असेल तिथून बाहेर काढायचं, आणि इरावती बाय कडेच पोचवायचं 24 तासांच्या आत, वरना तुम्हारा खेल खत्म आणि तुमचं रहस्य जगासमोर। कसे कुठे काय विचारू नको, चल लवकर। ती माणसंच गायब झाली असं कसं होईल सर? काहीतरी ठाव ठिकाण असेलच ना, म्हणजे मीराला घेऊन ते लोक न सांगता सवरता पळाले असं म्हणायचंय का तुम्हाला? साकेत, या सगळ्या प्रश्नांची उत्तर मीही शोधतोय। काल रात्री मीराची खूप आठवण आली म्हणून आज सकाळी त्यांच्या घरी गेलो प्रत्यक्षामध्ये, तर घराला कुलूप होतो, म्हणजे गेले असेल कुठेतरी, म्हणून मग फोन केला तर संपर्क क्षेत्राच्या बाहेर असा मेसेज आला, म्हणून मग लँडलाईन वर फोन केला, तोही जेव्हा लागे ना तेव्हा मात्र मी जरा सदकलो। दिवसभर चक्रा मारल्या त्या मध्यस्थ्याच्या घरी, पण त्याचाही पत्ता लागेला, मग मात्र माझा धीर सुटला।
तुम्ही हे सगळं मला सकाळीच कळवायला हवं होतं. पण त्यावेळेला मला असं वाटलं नाही की असं काहीतरी होईल. पण आता मला असं वाटतंय की पळाले ते मीराला घेऊन. सॉरी सर, पण तुम्ही शहानिशा केली होती म्हणून विश्वास ठेवला मी तुमच्यावर. पण मीराची ही परवड मलाही पटलेली नव्हतीच. आणि हे सगळं का? तर तुमच्या नातीला आणि तुमच्या मुलीला संशयानं पछाडले म्हणून. सगळं चुकलंय, सगळंच चुकलंय. का तुम्ही सगळ्यांनी मिळून गायब केलंय मीराला जाणीवपूर्वक? कम ऑन, डोंट से दॅट. मीरा ही मला सालिकाच्या जागी. तुम्ही फक्त म्हणताय असे पण वागत नाही आहात. तुम्ही सगळे मिळून खेळताय त्या बिचारा मीराच्या जीवाशी. सानिकाला तिच्या जागी मानताय ना तुम्ही? मग सानिकाला ठेवलं असतात का असं एका अनोळखी माणसाच्या घरी सांभाळ करायला? जाऊ दे तो सर, जे कळायचंय ते कळलंय मला. पण एकच सांगतो, ज्या सानिकासाठी तुम्ही आणि तुमची मुलगी हे सगळं करताय ना, त्याचे जर काही गंभीर परिणाम दिसले आणि मीराला यातून थोडा जरी अपाय झाला ना, तर तुमच्या सानिकासाठी माझ्या घरची दारं कायमची बंद होती. काय होऊन बसला? 22 साल पहले मैंने जो किया था वो उस वक्त सही था, आज गलत है. पुढे काय? दोन्ही ही माझ्याच नाती आहेत, एक आपली आणि एक परकी. आभार कसे मानू तेच कळत नाहीये मला. तुम्ही जर नसता ना तर काय? काय आभार कसले मानतेस तू? शेजारी आहेस आमची. आणि असे एरवी किती भांडणं झाली तरी अशा वेळेला कोणी लक्षात ठेवत का? आपण आपल्याच माणसाशी भांडतो, त्यामुळे आभार बिभार काय मानू नकोस. तू सुखरूप असणं हेच खूप आहे आमच्यासाठी, नाही का? हो, आणि बघ, मी उद्या सकाळी तुला सुशीलाबाईंच्या घरी नेऊन सोडतो. नाही नाही, नको. साकेत आणि सानिका सुखात आहेत आता. मी जर तिथे गेले ना तर त्यांच्यात भांडणं होतील आणि मला त्यांच्यात भांडणं नकोयत आता. मी तुमच्या बरोबर राहू का इथे? अये ग, बघ ना हो बिचारी. ये तू इकडे बस, ये बस. मी काय म्हणते, थोडे दिवस मीराला आपल्याकडेच ठेवून घेऊयात का? नाही म्हणजे ती म्हणते तेही खरंच नाही का? आपल्याला कुठे काही त्रास आहे का तिचा? राहू देऊयात ना. हो, आणि काय हिच्या मनात नाहीये, हिची इच्छा नसताना जबरदस्ती हिला तिथे पाठवणं काही अर्थ नाहीये. ठीक आहे, आपल्याला परकी आहे का? आणि हे बघ बेटा, हे घर तुझंच आहे असं समज. म्हणजे काय? हे बघ अहिल्या, एक गोष्ट लक्षात ठेव, मीरा इथे आहे हे कोणालाही कळता कमा नये. छे छे, खास करून साकेतकडच्या कोणालाही कळता कमा नये. एक लक्षात ठेव, मी कॉलेजला जाईन ना तेव्हा खिडक्या दार पडदे सगळं बंद करून घे. बाहेरचं कुठलाही माणूस आत यायला नको आणि आतलं माणूस बाहेर जायला नको. मी तुझ्यासाठी मस्त काहीतरी खायला आणते. देवालाच माहिती किती दिवसापासून उपाशी तपाशी आहे. आलेच बस. सानिका,
साकेत अरे आत्ताच्या आत्ता तुझ्या आईला फोन कर आणि विचार मीरा काय ते आत्ताच्या आत्ता ए साकेत अरे काय करतोस अरे सोड सोड आधी काय झालंय तुझं अरे कुठे गेला होतास तू न सांगता सवरता फोनवर बोलता बोलता बाहेर गेलास मला म्हटलं अंगणात असशील तिथेही नव्हतास कुठे गेला होतास तू आणि काय झालं एवढं चिडायला मला नाही हिला विचार तिच्या आईने आणि आजोबांनी कारस्थान रचलंय मीरा आणि तिचं नवीन आई वडील गायब झालेत काय तू नाटक करू नकोस हा सगळा व्यवस्थित प्लॅन आहे तुमचा साकेत आता वाद घालायची वेळ आहे का मला सांग ना सगळं सविस्तर काय झालंय तुमचा तर किशोर आणि मंदा दोघांनी गायब केलं मीराला कुठे घेऊन गेलेत कोणास ठाऊक नाही आहे मी त्या कर्नलच्या प्रस्तावाला उगाच होकार दिला त्यापेक्षा मी मीराला इथूनच जाऊ द्यायला नको होत त्या मीरा बरोबर अफेअर असताना माझ्याशी लग्न केलं असता हे चुकलंय तुझं साकेत तू एक जरी शब्द बोललीस ना तर मी साकेत काय करशील मारशील मला साकेत साकेत अरे साकेत हे महत्वाचं नाहीये आधी मीराचा शोध घ्यायला हवाय पोलिसात तक्रार केली का कुणी नाही आहे माझं डोकं आऊट झालं होतं तेव्हा मग जा लवकर राजा आधी पोलिसात तक्रार करा तुम्ही मीराचा शोध घ्यायला नको का होय त्या सगळ्यांनी मिळून मीराचं काही बरं वाईट केलं असेल नाही बाळा नाही असं काही होणार नाही तू तू शांत हो जरा आणि आधी जाऊन तक्रार कर जा लवकर परमेश्वरा माझ्या मीराला सुखरूप ठेव सदाशिव मीरा पळाली आणि ती तुम्हाला सापडली हे कुणाला कळायच्या आत तिला दूर पाठवून द्या इतक्या चांगल्या माणसांच्या हातात सोपवली होती तिला पण तरी पळालीच आता इतक्या लांबचा म्हणावं की कुणालाच कधी सापडू नकोस मॅडम एकदम लांबची व्यवस्था करू का अर्थात माझ्या नजरेसमोर आणि माझ्या सानूच्या संसारात ती अवलक्षणी मुलगी नकोय मला म्हणजे तिचा कायमचा एक मिनिट सदाशिव मला सानूचा फोन येतोय तिच्याशी बोलते आणि परत तुम्हाला फोन करते बर बर मॅडम बर हा हा सानू बोल आई अग ती मीरा त्या नवीन घरातून नाहीशी झाली आहे म्हणे आणि तिचे ते गोड गोड बोलणारे आई बाबा अग ते सुद्धा गायब आहे आई हे सगळं तूच अरेंज केलंयस ना मूर्ख आहेस का ग कुठे काय बोलावं कळत नाही तुला जरा तारतम्याने वाग आई अग मला खरंच असं वाटलं की तू मी काहीही केलेलं नाहीये कळलं ना तुला आणि या असल्या गोष्टी फोनवर बोलत जाऊ नकोस कळलं नाही म्हणजे सॉरी चुकलं माझं पण आई आता ती मीरा इथेच येऊन धडकणार नाही येणार ती परत ह्या गोष्टीची मी खात्री देते तुला ती तुझ्या आयुष्यात परत येणार नाही पण आता कसं ते विचारू नकोस एक गोष्ट लक्षात ठेव मीरा गायब झाली त्यामुळे साकेत अपसेट असेल उगाच वेडवाकडं बोलून त्याला बिथरवू नकोस नीट प्रेमानी वाग त्याच्याशी तुझा आधार वाटेल अशी वाग वाटल्यास मीरा सापडेल असा दिलासा दे आई हे बघ त्याला म्हणावं की मीरा दूर जावी एवढीच अपेक्षा होती तुझी तिचं काही बरं वाईट व्हावं असं नव्हतं वाटत तुला हे सांग त्याला कळलं ना आणि तो तिला शोधायला सकाळपर्यंत बाहेर पडणार नाही याची काळजी घे आई अगं पण ती मीराच इथे आली तर सांगितलं ना नाही येणार ती पुन्हा तुझ्या आयुष्यात येणार नाही याचा बंदोबस्त केलाय मी ठेव फोन स्टार प्रवाह वाहिनीवरचे व्हिडिओज तुम्ही आता कुठेही कधीही पाहू शकता अगदी सहकुटुंब सह परिवार आणि त्यासाठीच सबस्क्राईब करा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनलला.